दैवी रहस्यांचा प्रकाश बंधू बक्सिंग यांच्याद्वारे ऑक्टोबर 1 स्वर्गाच्या राज्याचे रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे. मत्तयशुवर्तमान 13:11. देवाच्या वचनात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अब्रामाला देवाचा मित्र म्हटले आहे. यशया 41:8. दुसरे करंती 20:7. याकोब 2:23. प्रभु यीशु ख्रिस्ताने योहान 15:15 मध्ये म्हटले की त्याचे शिष्य त्याचे मित्र व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आपण त्याच्या अंतकरणातील सर्व रहस्य जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे. जेव्हा मित्र आपल्या अंतकरणातील रहस्य एकमेकांबरोबर वाटून घेतात तेव्हा मित्राचे नाते अधिक घट्ट बनते. उत्पत्ती 18:17 मध्ये सदोम आणि गमोराचा नाश करण्यापूर्वी देवाने असे म्हटले आहे, माझा मित्र अब्राहम याच्यापासून मी हे रहस्य कसे लपू शकतो. देवाची अशी इच्छा आहे आपण अशा प्रकारे त्याचे मित्र व्हावे. जेव्हा आपण त्याच्या स्वर्गीय योजनेमध्ये येतो तेव्हा तो लपलेले रहस्य प्रगट करू शकतो, कारण आपण देवासोबत अशा संगतीचा आनंद घेतो. मत्तयशुवर्तमान 13:17 मध्ये देवाचा असा विचार आहे की ज्या गोष्टी ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून गुप्त ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला प्रगट कराव्या. 1 पेत्र 1:12 मध्ये देवदूतांना ज्या गोष्टी न्याहाळून पाहायच्या आहेत त्या गोष्टी ज्या गोष्टी देवदूतांपासून देवाच्या संदेष्ट्यांपासून आणि महान व्यक्तींपासून लपवून ठेवलेल्या गोष्टींना प्रगट करतात. तरीही जे प्रभू यीशू ख्रिस्ताचे मित्र बनले आहे त्यांना प्रगट केल्या जातात. उत्पत्ती 10:1 पुढे देवाने अब्रामाला 10 दर्शन दिले. 12:2 दर्शन दिले. प्रत्येक दर्शनामध्ये त्यांनी दैवी मित्राचे एक रहस्य प्रगट केले. हे एक क्रमाक्रमाचे प्रगटीकरण आहे. उत्पत्ती 12:1.